मला वाटतं उद्धव ठाकरे हताश झालेले दिसतात, त्याच्यामुळे त्यांचा आक्रस्ताळेपणा आणि वाटेल ते बोलण्याची त्यांची आता धडपड या ठिकाणी दिसते। आणि घरात घुसायला आता उद्धव ठाकरेने आपल्या त्राण किती राहिलेत ते पहिले पाहावं। आपलं अख्खं घर खाली झालंय, राज ठाकरे साहेब गेले, दुसरे बंधू त्यांची फॅमिली आपल्यासोबत नाही आहे, तुमचं कुटुंब म्हणजे तुमचा मुलगा, तुम्ही, पत्नी आणि नातेक होते। आणि त्याच्यामुळे मला वाटतं उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारच्या वल्गना करण्याची आवश्यकता नाही। महाराष्ट्र देवेंद्रजी आणि तुमच्यातला फरक पाहतोय। आणि देवेंद्रजींची हिम्मत काढायला किंवा देवेंद्रजींचं महत्त्व महाराष्ट्र रोज अधोरेखित करतोय। आपण त्या बघाल, तुम्ही चार भिंतीत हॉलमध्ये मेळावा घेता, आमच्या मोदी महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्तानं आज संपूर्ण राज्यभर देवेंद्रजींच्या ज्या सभा आज त्या ठिकाणी सुरू आहेत, आपण बघाल की त्याला लाखोच्या संख्येनं लोक उपस्थित राहत आहेत। अगदी अकोल्याची सभा पावसात झाली आणि त्याच्यामुळे देवेंद्रजींना काय किंमत आहे हे महाराष्ट्रातील जनता रोज दाखवते आणि आपली किंमत दिसून आले। त्याच्यामुळे आता उद्धवजी त्या ठिकाणी आता अक्रस्थळापणे बोलत आहेत, मोदीजींवर वाटेल ते त्या ठिकाणी बोलत आहेत। मला वाटतं उद्धवजींचं आजचं भाषण हे त्या ठिकाणी पूर्णपणे हदबल झालेलं आणि मरता क्या नाही करता अशा अर्थाचं टोकाचं टीका करणारे त्या ठिकाणी दिसलं। सर्वोत्तम CM ची टिमकी अजूनही ते त्या ठिकाणी वाजवत आहेत। मग कोविडमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्या संदर्भात SIT ची चौकशी लागली कॅकच्या आधारे, तर तुमच्या बुडाखाली एवढं कशासाठी आग व्हायला पाहिजे? मला वाटतो कोविडमध्ये उत्तम CM म्हणजे उत्तम चोर माणूस अशा प्रकारे तर कोणी त्या ठिकाणी जर त्यांना त्या ठिकाणची बिरुदावली दिली तर मला वाटतं त्या ठिकाणी वावगं होणार नाही। आज आपण बघाल अनेक राणा भीमदेवी थाटाचे इशारे देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। बाळासाहेब इशारे द्यायचे त्याला, त्याच्यामागे शिवसैनिकांची शक्ती होती, ताकद होती। आता जरा उद्धवजी पहिला आपल्या मागे वळून काय त्या ठिकाणी ताकद आहे याचा अंदाज घ्या पहिला। आणि त्याचबरोबर आता शाखा तोडतायत तर हातोडे जर आता पडले तर हात दिसणार नाहीत। अरे तुमच्या हातात ताकद आहे का? तुम्ही पेन साधा उचललं नाहीत 2.5 वर्षात हातामध्ये, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी शस्त्रापेक्षा ताकद असते। राज्याचे आपण मुख्यमंत्री होतात तरी आपण पेन हातात धरू शकला नाही, तर आता दुसऱ्यांचे हात त्या ठिकाणी तुम्ही काय थांबवणार? त्याच्यामुळं मला वाटतं उद्धवजींनी अशा प्रकारे या ठिकाणी राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। आणि आपण बघाल पुन्हा विकासाच्या प्रश्नावर काही नाही, मुंबईच्या प्रश्नाच्या संदर्भात काही नाही, महाराष्ट्राच्या प्रश्नाच्या संदर्भात आपल्या भाषणामध्ये काही नाही, केवळ त्या ठिकाणी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न। म्हणजे आपण बघाल माझं पक्ष गेलं, माझं चिन्ह गेलं, माझा पक्ष नेला, म्हणजे अशा प्रकारे रडगाणं गात काही सिंपत्ती मिळवता येते का? अशा प्रकारचा प्रयत्न उद्धवजी ठाकरे त्यांचा सुरू आहे। ते म्हणतात आमचं वेगळे हिंदुत्व। मला तर उद्धवजींना सांगा असं वाटतं की आमचं वेगळे हिंदुत्व काय जनतेला माहीत आहे, देशवासियांना माहीत आहे। अक्की शिवसेना आज त्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वानं नागडी झालेली आहे आणि त्याच्यामुळे पहिली त्यांना वस्त्र परिधान करण्याची आवश्यकता आहे, पुन्हा पक्ष उभा करण्याची आवश्यकता आहे आणि मग त्या ठिकाणी आपण देवेंद्रजी किंवा भारतीय जनता पार्टीवर किंवा आमच्या हिंदुत्वावर त्या ठिकाणी टीका करू शकता।
मला वाटतं अनेक गोष्टी उद्धवजींनी आपल्या भाषणात सांगितल्या. शरद कुलकर्णींचा उल्लेख करून निष्ठा काय असते, पक्ष वाढवण्यासंदर्भात त्यांनी काय केलं याचा दाखला त्यांनी त्या ठिकाणी दिला. मला वाटतं उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः आरशात पाहावं की आज त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची अवस्था त्या ठिकाणी काय आहे, त्यांच्या कुटुंबात वाऱ्यावर आहेत. साबिरबाई शेख त्या ठिकाणी मृत्यूशी झुंजत होते, कधी आपण बघायला गेलात का? कधी त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतलीत का? दत्ताजी नलावडे असतील, दत्ताजी साळवी असतील, शरद आचार्य साहेब असतील, अनेक नावं मी त्या ठिकाणी सांगू शकेन. आज काय वाताहत आहे त्यांच्या कुटुंबाची? आज अनेक शिवसैनिक देशोधडीला लागलेत. ज्या शिवसैनिकांच्या जीवावर साम्राज्य उभं केलं त्या शिवसैनिकांची चूल पेटते का? कधी उद्धवजी बोलला नाहीत आणि दुसरी उदाहरणं देऊन आम्हाला शिकवण्याचा त्या ठिकाणी केविलवाना प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा या ठिकाणी दिसतोय. उद्धवजींनी असंही त्या ठिकाणी सांगितलंय की बी जे पीच्या हातून त्या ठिकाणी देश सुटलाय आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर शून्य कारभार मोदी साहेबांचा आहे. मला उद्धवजींना सांगावं असं वाटतं की आपल्या बोलण्यावर आता लोक त्या ठिकाणी विश्वास ठेवणार नाहीत. देश सुटायचा सोडून द्या, मोदीजींनी संपूर्ण विश्व व्यापण्याचा प्रयत्न केलाय. आज भारत विश्वगुरु होऊ पाहतोय, मोदींचं नेतृत्व जगमान्य होतंय आणि जर जग मोदींना या ठिकाणी आमचं नेतृत्व करा आम्हाला आधार द्या सांगतोय आणि कसा बरं मोदीजींच्या हातून किंवा भारतीय जनता पार्टीच्या हातून देश सुटेल. आणि शून्य कारभार, मी तर आता जगदीश तुम्ही एक पुस्तिका कुरिअर करा पुण्यावरनं आणि मोदीजींच्या महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्ता मी एक पुस्तिका काढली. आता उद्धवजी ठाकरे वाचतील की नाही तेही मला माहीत नाही, पण निश्चितच आम्ही एक पुस्तिका पाठवणार आहोत आणि 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये उद्धवजी ठाकरे मोदी साहेबांनी काय केलं हे जरा वाचा. समाजातला एकही घटक असा नाही, महिला नाही, युवक नाही, ज्येष्ठ नागरिक नाही, शेतकरी नाही, कामगार नाही, की ज्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि योजना मोदीजींनी केल्या नाहीत. आणि त्याच्यामुळं फक्त तोंडाची वाप घालवणं, स्वतः काही करायचं नाही, फक्त मेळावा घ्यायचा, टोमणे मारायचे, कधी त्या ठिकाणी नालायक बोलणार, निर्लज्ज बोलणार, सैतान बोलणार, अरे काय महाराष्ट्राचं एक राजकीय कल्चर आहे. परंतु असंच टोमणेपणानं मत्सरांनी बोलायचं, भोळ्या बाबड्या शिवसैनिकाला त्या ठिकाणी दिशाहीन करण्याचा प्रयत्न करायचा. परंतु मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब आता तुम्ही कितीही बोला काहीही करा, लोकांना त्या ठिकाणी तुमचं सोंग आणि ढोंग नीट माहीत आहे आणि तुम्ही देवेंद्रजींना हुल मारायचं काम नाही करायचं, भारतीय जनता पार्टीला हुल मारायचं काम करायचं नाही, घरात घुसायच्या बाता तर करायच्याच नाहीत. आणि येणारा काळ कोण कोणाच्या घरात घुसतंय आणि कोणाचं काय होईल हे येणारा काळ दाखवून देईल. पाटणामध्ये मोदी विरोधात 17 पक्षांची बैठक झालेली आहे, शिवाय अमेरिकेमध्येही मोदी चले जाऊचा नारा देण्यात आलेला नाही. मला वाटतं अशाच प्रकारची मोठ मागच्या निवडणुकीच्या वेळेला त्या ठिकाणी बांधली गेली होती. 52 पक्ष 52 नेते एकत्रित येऊन मोठ बांधली. काय झालं? देशातील जनतेनं मोदी साहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं आणि आजही देशातील जनतेला मोदी साहेब हवेत. ज्या पद्धतीनं 9 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी साहेबांनी या देशाला प्रगतीकडे नेलंय, आणखी आपला देश जगातली उत्तम अर्थव्यवस्था व्हावी, आता तर 5व्या क्रमांकावर आलो आहे परंतु आपल्या जगामध्ये आपला देश मोठा व्हावा असं आता सर्व देशवासियांना वाटतं आहे. आणि म्हणून केवळ भारतीय जनता पार्टीची गरज नाही, आज देशवासीय आज देशाची गरज म्हणून मोदी साहेबांना त्या ठिकाणी मान्यता देतील यावर या ठिकाणी येणारा काळ दाखवून देईल. उद्या कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया बारामतीमध्ये येत आहेत. काल बावनकुळे साहेब म्हणाले की
जर त्या बारामतीकरांना त्यांनी केलेले विचार कर्नाटकमध्ये काहीतरी विचार म्हणजे ते जर मान्य असेल तर त्या ठिकाणी त्यांनी निंदा केली नाही. मला वाटतं लोकशाहीमध्ये कुठल्याही नागरिकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे ते बारामतीत काय येतील आता ते BSRचे कोणते KC आर ते पण पंढरपूरला येत आहेत. आता यांच्या यात्रा सुरू झाल्यात आणि महाराष्ट्र एवढं प्रगल्भ राज्य आहे की बाकीच्या राज्यांसारखं नाही कोणतरी आला जादू केली आणि गेला आणि महाराष्ट्र त्या ठिकाणी बाजूला. महाराष्ट्र विचारवंतांचं आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा वैचारिक भूमिका घेऊन त्या ठिकाणी वागत असतो मतदान करत असतो आणि त्याच्यामुळे किती सिद्धरामायाच्या फेऱ्या होऊ दे त्या ठिकाणी KCRच्या हो महाराष्ट्रातील जनता आता मोदी साहेबांच्याच मागे उभी राहील आणि शिंदेसाहेब फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जो 10 महिन्याच्या कालावधीमध्ये विश्वास त्यांना दिलाय त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतील. BRSने थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली त्यांनी. आता आमच्या नेत्या एवढ्या ताकदवानच आहेत तर त्यामुळे त्यांना स्वतःचा पक्ष त्यांनी त्या ठिकाणी वाढवावा आयत्या आमच्या नेत्यांकडं त्या ठिकाणी अपेक्षा करून नको ते वातावरण करून आणि पंकजाताई आमच्या ज्येष्ठ नेते आहेत. मुंडे साहेबांचं महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या उभारणीमध्ये फार मोठं योगदान आहे आणि पंकजाताई हिंदुत्वाच्या भाजपच्या विचाराच्या आहेत आणि त्यामुळे हे मला वाटतं ह्या वावड्या त्या ठिकाणी उठवतं आहे कोण अशा प्रकारचा विषय अजिबात होईल असं मला वाटत नाही. कांद्याला अजूनही चांगला भाव मिळत नाही आहे. औरंगाबादेत शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा पिकवण्याचं निश्चित केलं नाही तर पॉलिटिकल स्टंट काही लोक करत आहेत. आता तिथे असणारा जाधव त्यांनी ते आंदोलन केल्याचं समजतंय. त्यांना निवडणूक लढवायची आहे. BRSला त्या ठिकाणी हातपाय पसरायचे आहेत आणि एक कांद्याची त्या ठिकाणी ट्रक नेला म्हणजे महाराष्ट्रातला काही सगळा कांदा नाही. आमचं सरकार या ठिकाणी अनुदान देतं आहे. आणखी काय आवश्यकता लागल्या तर त्या ठिकाणी देईल. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची काळजी घ्यायला शिंदे फडणवीस सरकार त्या ठिकाणी सक्षम आहे. आता आंदोलन काही लोक राजकीय उद्देशानं करत आहेत पण कुठलाही प्रश्न असेल सरकारशी बोलून त्यावर मार्ग निघू शकतो. BRS पंकजा मुंडेंची ताकद ओळखते मुख्यमंत्रीपदाची थेट ऑफर देते भाजप ओळखू शकत नाहीये का? नाही पंकजाताईंची ताकद ओळखले म्हणूनच पंकजाताई भाजपच्या नेते आहेत. पंकजाताई आज महाराष्ट्रातना त्या ठिकाणी राष्ट्रीय सचिव आहेत. त्या एका मध्य प्रदेशसारख्या मोठ्या राज्याच्या प्रभारी आहेत आणि मग काही ताकद असल्याशिवाय पक्ष जबाबदारी देत नाही ना. आणि त्याच्यामुळे त्या आमच्या नेत्या आहेत. ताकद ओळखूनच त्यांना नेतृत्व त्या ठिकाणी दिलेलं आहे ना. त्याच्यामुळे आता ते पक्ष त्यांचं राजकारण करत राहतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.